नमस्कार. मी एकदा पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. आज आपल्या बरोबर आहे एक स्पेशल सिनेमाची टीम. कुठली गेस करा बघू. माऊली. चला भेटूयात मग त्यांना. पूर्ण टीम ऑब्व्हियसली रितेश सर आहेत, संयमी मॅडम आहेत, जितेंद्र सर आहेत आणि सिद्धार्थ सर आहेत. तर एनीवेज आपण मूवीबद्दल बोलतोय आणि इट्स अ व्हेरी युथफुल मूवी अँड आय थिंक इट्स टार्गेटिंग द युथ, कारण आपण त्यांना एक मेसेज द्यायचा प्रयत्न करतोय. फॅमिली ऑडियन्स, नॉट जस्ट युथ. सो इट इज टार्गेटिंग द होल फॅमिली ऑडियन्स. हाउ इज इट टार्गेटिंग द फॅमिली ऑडियन्स? सर इंग्लिश मध्ये मराठी काय? मराठीत मराठीत आपले प्रेक्षक मराठी आहेत. भाषेतली इंग्लिश काय की काय चित्रपटाचं नाव माऊली. माऊली म्हणजे तुम्हाला जन्म देणारी, तुम्हाला प्रोटेक्ट करणारी अशी व्यक्ती. आणि त्या माऊली हा कॅरेक्टर आहे, हा गावात जातो, एका गावची गोष्ट आहे. त्याच्या युथसाठी ऑफकोर्स ॲक्शन आहे प्रचंड, डायलॉगबाजी आहे, गाणी आहेत, पण याच्यामध्ये डिव्हिनिटी देखील आहे. कुठेतरी मंदिराची गोष्ट येते, कुठेतरी देवाची साथ येते. आणि हे जे आहे, ही जी गोष्ट आहे ती मला वाटतं की फॅमिलीला आपण केटर करतो, संपूर्ण फॅमिली होऊन हा चित्रपट पाहावा अशी आमची इच्छा आहे. म्हणजे असत्य सत्याचा असत्यावर असणारा विजय, हे लहानपणापासून आपल्याला ही गोष्ट आवडते. रामानं रावणाचा वध केला होता, बरोबर आहे? तर ते आपल्याला लहानपणापासून ते शिकवलं गेलं. पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला होता श्रीकृष्णाच्या मदतीने, हे आपण लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. माऊली हा चित्रपट सर्वांसाठी काय, युथसाठी काय, तर त्याच्यामध्ये जबरदस्त म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची हाडामारी आहे. त्या हाडामारीसोबत या अशा सुंदर कन्याचा आंतरराष्ट्रीय दर्जाची ती अशी हिरोईन आहे आमच्याकडे. यानंतर मोठ्या माणसांसाठी म्हणजे घरातल्या आबालवृद्धांसाठी, लहान मुलांसाठी काय, तर याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत. जो सिनेमा रिलीज झाल्यानंतर तुम्हाला काय की अरे बापरे असा पण माऊली आहे का हे तुम्हाला कळेल. त्याच्यातनं ते मोठ्या माणसांसाठी काय, तर प्रत्येक आईला प्रत्येक वडिलांना असं वाटतं की आपल्याला ना आपल्या आयुष्यात एक असं सौजन्यानं भरपूर असलेला, तरी अंगामध्ये रग असलेला असं आपलं नेतृत्व पाहिजे. हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं. सुसंस्कारी पाहिजे, थोडा खोडकर पाहिजे. म्हणजे कृष्णाच्या ज्या काही छटा आहेत ना, की तो हुशारही होता, तो सुविद्यही होता, तो खोडकरही होता, तो प्रेमळही होता, तो रासलीलाही करायचा आणि सत्य शेवटी कुरुक्षेत्रावर ना सगळ्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा अंतर्भाव या माऊली या चित्रपटामध्ये आणि माऊली या कॅरेक्टरमध्ये आहे. त्यामुळे हा आबालवृद्धांसाठी चित्रपट आहे या शंका नाही. आणि शिवाय मराठी माणसांसाठी यासाठी की अशा प्रकारचा चित्रपट बघण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांच्या दारात जावं लागत होतं माधुकरी मागायला. की हिंदीचं दार असेल, दाक्षिणात्य लोकांचं दार असेल. आता नाही, आता आपल्या घरातला आपल्या मातीतला आपला माऊली त्या सगळ्या गोष्टींसहित अवतरतोय. आपल्या हक्काचा माऊली. त्यामुळे ट्रेलरमध्ये आम्ही बघितलंय की तुम्ही आता ह्याच्या आधी पण दुनियादारी, बाजी या दोन्ही मूवीजमध्ये विलन हा रोल साकारला. आणि आता सुद्धा ऍक्च्युली आता आमचा एक लास्ट एपिसोड झाला होता भरत जाधवांसोबत, तर आमचा एक रॅपिड फायर राऊंड असतो, त्याच्यात मी त्यांना विचारलं की जर मराठीत कांचाची नाचला असतं तर कोणी रोल प्ले केला असतं. पटकन आपला जिल्ह्या जोशी तोच करू शकतो. कारण तो अत्यंत म्हणजे भरत सर म्हणजे अत्यंत लाडके अभिनेते आहेत. त्यांनी असं सांगणं कहो आणि भरत सर कोणाला खुश करण्यासाठी नाही बोलत. त्यामुळे त्यांनी कांचा चिना महाले तर कांचा पण करीन, चिनाही करीन, त्या वाटते आनंद आहे. तर तुम्ही जे आता नेगेटिव्ह रोल्स करताय आणि आता एवढे दिग्गज कलाकारांना असं वाटतंय की तुम्ही नेगेटिव्ह रोल्स कडे जावं, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मला असं वाटतं की मला संधी मिळते, आपल्याला संधी मिळते त्याप्रमाणे काम करतो. आणि ती जर संधी एका मोठ्या सेटअपमध्ये एका मोठ्या अभिनेत्याबरोबर आणि मोठ्या हिरोबरोबर आणि मोठ्या सेटअपमध्ये जर करायला मिळत असेल उत्तम दिग्दर्शकाबरोबर, उत्तम लेखकासोबत, तर कोणीही त्याला होकार देईल. नकार देण्याचं काहीच कारण नाही. ते केलं आणि त्याची फलश्रुती अशी आहे की आता लोक ज्या पद्धतीने ट्रेलरला प्रतिसाद देत आहेत, ज्या पद्धतीने बोलत आहेत, मला आनंदच होतो, आनंद वाटतो.
आणि रितेश सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं की 2003 मध्ये आपण हिंदी मूवी मध्ये हिंदी सिनेमामध्ये एंट्री केली, त्यानंतर 2014 मध्ये लाईव्ह आली, एवढे वर्ष मराठी सिनेमात यायला वाटतं की मी जेव्हा हिंदी पिक्चर मध्ये चित्रपटात काम केलं सुरुवात केली त्यावेळेस मला वाटलं होतं की मी जेव्हा पहिले माझे 10 चित्रपट हाच विचार करत गेलो की हा माझा शेवटचा पिक्चर आहे. माझा पहिला पिक्चर जेव्हा मी गेला तेव्हा रोज मला वाटलं यार एक शेवटचा पिक्चर घरी त्याचे ऑफर आहे हा संपलाय म्हणजे करिअर संपलं तर परत घरी संपलं तो तर असं करत करत एक 2003 ते 2005 तोपर्यंत मला वाटलंच नाही किंवा मला मस्ती नंतर सुद्धा वाटलं नाही की बाबा मला इथे काम मिळेल. मला आपला सपना नंतर मला वाटलं की ठीक आहे आपलं हे करिअर होऊ शकतं तोपर्यंत इथे करिअर होईल असं वाटत नाही. आणि त्यानंतर मग हाऊसफुल झाला आणि जेव्हा मला वाटलं की खरंच आता इथे आपले थोडे पाय गुंतलेले आहेत जमिनीत आपण इथे करिअर बनवू शकतो ह्या फिल्म इंडस्ट्रीला आपण फॅमिली म्हणू शकतो ही जेव्हा वेळ आली माझ्या इट वॉज 2007-2008 आणि त्यानंतर 2010 मी मुंबई फिल्म कंपनीची स्थापना केली आणि 2012 पहिला चित्रपट आणि कसं आहे की क्राफ्ट अशी गोष्ट असते की आतले जितू असतील सिद्धार्थ असतील यांनी स्टेजवर एवढं अप्रति म्हणजे प्रचंड काम केलं आहे त्याचा एक्सपिरियन्स फार दाणला मोठा आहे. माझ्या नशिबात तो एक्सपिरियन्स नव्हता. मला जे काही शिकायचं होतं ते मी सेफवरती शिकलो आणि ॲक्शन झाल्यानंतर शिकलो की ॲक्शन आता करा कट झालं की मी सेटवर बसायचो. मी शाहरुख खानच्या सेटवर जायचो फराह खानला बोलून की मी सेटवर बसतो फक्त मला बघायचं की शाहरुख खान कसं सीन करतो की अभिषेक बच्चन कसं सीन करतो का कारण का तोच डायलॉग मी बसायचो मी असतो तो कसा केला असतो तर त्यांनी काय मिळवलं ते त्यांच्यात अशी काय मॅजिक आहे ते शाहरुख खान आहे आणि मी सीन वाचायचं फक्त बसायचो तर हा माझा अभ्यास होता त्याला वेळ आला आणि मला वाटतं की कुठेतरी 2 चित्रपट प्रोड्यूस झाल्यानंतर वाटलं की आता आपण मराठीत काम करू. मला काय मराठीत अंडर प्रिपेअर यायचं म्हणतो आणि जेव्हा मी आणि काम करण्याची इच्छा माझ्या वडील मला म्हणाले होते ते म्हणाले की हिंदी तर करतो असं मराठीचं काय म्हणून मी मुंबईतून कंपनी स्थापना केली आणि आज 2014 एक पिक्चर केला 2018 दुसरा. मला वाटतं की आता यावेळेस जास्त वेळ गेला अनेक आर्टिस्ट वाट बघत असतात त्यांच्या घरातली माणसं म्हणतात की आता छान तुझं जातं तर सुरू झालंय. आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी तुम्ही रितेश देशमुख आहात, मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी तुम्ही रितेश विलासराव देशमुख. व्हॉट इज मोर प्रेफरेबल, व्हॉट डू यू प्रेफर मोर? यू प्रेफर मी जेव्हा हिंदी पिक्चर मध्ये काम केलं पहिल्यांदा तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते. मी जेव्हा लयधारीमध्ये काम करत होतो तेव्हा माझे वडील नव्हते. सो फॉर मी मला असं वाटतं की मराठी माझा मराठी चित्रपट ते पाहू शकले. सो मराठीमध्ये जेव्हा मी काम करेन तेव्हा रितेश विलासराव देशमुख सो फॉर मी माय फादर विल ऑलवेज बी देअर ऑन स्क्रीन इवन इफ इज नॉट देअर टू वॉच माय वर्क. तुम्ही मूवीमध्ये हवलदारचा रोल करता तर तुम्हाला रोल कसा मिळाला अँड हाऊ क्लोज तो कॅरेक्टर जो आहे मूवीमध्ये जे तुम्ही प्ले करताय तो तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये किती क्लोज वाटतो? तो भाऊलुपे हवालदार नाही तो खोटा पोलीस आहे. सस्पेन्स ब्रेक नाही ते भाऊरुपे आणि आपल्या पुण्याच्या गेडोपाडीत आपल्या गावात अशी भाऊरुपे असतात. तुम्ही युट्यूबवर गेलं तर बघाल की खोटे पोलीस असतात पण ते समाज प्रवर्तनचं काम करतात. तसा हा तो भाऊरुपे त्याचं नाव कडकनाथ आहे आणि तो त्या गावात आहे जो गोष्टी करतोय आणि काही गोष्टी त्याला दिसत आहेत पण त्याला आयुष्यात एकदा तरी खऱ्या पोलिसासारखं वागायचं ही त्याची इच्छा आहे. आणि त्या गावात माऊली येतात आणि मग माऊलीचा प्रभाव आणि सगळ्या गोष्टींमुळे तो त्या गोष्टी कसतात अशी ती गोष्ट आहे. पण ह्या सिनेमात काम करण्याचा अनुभव खूप छान होता, या लोकांबरोबर काम करण्याचा खूप छान होता आणि मला असं वाटतं की मी खूप खुश आहे ॲज अ ॲक्टर आणि ॲज अ माणूस. आणि 14 डिसेंबरनंतर मी एक प्रेक्षक म्हणून खुश होणार आहे कारण मी ऍक्टर माणूस आणि प्रेक्षक म्हणून ज्या सिनेमाची वाट बघतोय माझ्या फॅमिलीचं संपूर्ण फॅमिलीचं मनोरंजन करेल अशी फिल्म आहे. सो 14 डिसेंबर नंतर माऊली. तर
तो सही मैम आप इनके एनर्जी से इंफेक्ट हुए हो कि नहीं, बिकॉज ही इज सो इन्फेक्शियस एंड इज व्हेन इट कम्स टू एनर्जी आई हैव ऑलवेज सीन हिम ही इज लाइक ऑलवेज दिस पॉप्ड अप थिंग बट है ना हिंदी प्रश्न का सर हिंदी बिकॉज शी इज खेर नहीं मी तेरी हिंदी मराठी कारण कसे की त्या खेर आहेत मी कपूर आहे तर ते मम्मी पण खूप शिकण्याचा प्रयत्न करते मराठी आहे ओ अच्छा त्या खेरवाडीचे आहेत सरांचं काही संबंध नाहीये मी एक मराठी धन्यवाद कारण खूप कमी लोकांना माहितीये की मी महाराष्ट्रीयन आहे मी नाशिकची मुलगी आहे तर हे सगळं मी क्लिअर करून टाकते आणि कमिंग बॅक टू क्वेश्चन सेटवर इतकी मस्ती असायची कॉन्स्टंटली की एनर्जी सिद्धार्थची एनर्जी पण मग अकंपनीड बाय द विलन पण ते विलन जेव्हा कॅमेरा ऑन व्हायचा विलन व्हायचे ऑफ व्हायचा तेव्हा मग ऑलमोस्ट एक चार्जर एनर्जी चार्जर एक सर्कस असायची सेटवर सर एंटरटेनमेंट कॉन्स्टंट असायचा आणि आता प्रमोशन मध्ये पण ती म्हणायची आहे ना सर्कस करताय सर्कस करतात तर मजा खूप आली आणि शिकायला पण खूप खूप येस तर 14 तारखेला रितेश देशमुखचा वाढदिवस आहे 14 तारखेला मूवी रिलीज होतोय तर आय विश की महाराष्ट्र तुम्हाला एक खूप मोठं गिफ्ट देणार बाय मेकिंग द मूवी अ सुपर हिट सो मच अँड दिस विल बी अ बर्थडे गिफ्ट फ्रॉम महाराष्ट्र टू यू थँक्यू थँक्यू सर आता पण त्यांचं जेवढं वय त्या सगळे भरभरून सगळे गिफ्ट द्या असं तर या वेळेला देऊन टाका पुढच्या पण हाऊसफुल करायचे आपल्याला सगळे भेटू तुम्ही जाऊन नक्की पहा तुम्ही कपूर असून तुमची मराठी एवढी हो कपूर तुम्ही कपूर असून मराठी असं उडालेलं आहे थँक्यू सो मच तर आपण सगळे